हॅलो, आदरणीय विचार म्हणून सर्वप्रथम मी आपण सगळ्यांचा सगळ्यांची माफी मागतो. मला आम्हाला बराच वेळ झाला आहे, आमच्यामुळं सगळ्यांना तात्काळच बसावं लागलं. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे आम्ही फार बारकाईने बऱ्याच गोष्टीचं नियोजन करतो आहे. आमच्याकडं एज्युकेशनचं राज्याध्यक्षपद आहे, चेतन कात्रे साहेब आमच्या राज्याचे अध्यक्ष आहेत. आपल्याला अडचणी भरपूर आहेत, आमच्या जिल्ह्यातही भरपूर आहेत. काय प्रस्थापित संघटना थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच्यावर मात करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आत्ता आपलं काम उभं राहतंय देशभर, तर मला एवढं सांगणं आहे की आपण जे इथं जमलात त्या सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या जिल्ह्यामध्ये जर काम केलं तर चांगल्या पद्धतीचं काम आपण उभा करू शकतो. आणि जे काय आपण लोकांसाठी भांडतो त्याच आत्ता स्वतःसाठी भांडायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळं आपण या संघटनेशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे काम जर केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण आपले जे प्रश्न आहेत ते सोडवू शकतो. मला बोलण्याची संधी दिली, आयोजकाच्या मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या